त्यामुळे तुम्हाला कुणी जर स्वस्तात कार देण्याचं आमिष दाखवलं तर सगळी माहिती घ्या आणि मगच पुढचा पाऊल टाका. बघा पुढची बातमी. टोलसाठी फास्टॅग सक्ती करण्यात आली आहे, पण येत्या काळामध्ये वाहनासाठी फास्टॅगच सबकुछ असणार आहे. फास्टॅगद्वारे तुम्हाला पेट्रोल आणि डिझेलसुद्धा भरता येणार आहे, शिवाय पार्किंग फी पण फास्टॅगच्या माध्यमातून देण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. फास्टॅगवर भरा पेट्रोल डिझेल सीएनजी, फास्टॅगवर द्या पार्किंग चार्जेस, फास्टॅग होणार डिजिटल पाकिट. टोल वसुलीसाठी आता प्रत्येक टोल नाक्यावर फास्टॅग सक्ती करण्यात आली आहे. फास्टॅगमुळे वाहन चालकांची फक्त टोलच्या रांगेतून मुक्ती होणार असं नाही, फास्टॅगचे इतर अनेकही फायदे आहेत. फास्टॅगच्या आधारे तुम्हाला पेट्रोल डिझेल भरता येणार आहे, शिवाय वाहनामध्ये सीएनजी रिफिलिंग सुद्धा करता येणार आहे. बंगळुरू विमानतळावर पार्किंग चार्जेसही फास्टॅगवर वसूल केले जाणार आहेत. येत्या काळात अनेक सेवा फास्टॅगवर वळवण्याचा विचार आहे, त्यामुळे वाहनधारकाला फास्टॅग रिचार्ज केल्यावर खिशात रोख रक्कम बाळगण्याची गरजच राहणार नाही. आता ही जी प्रणाली आहे याच्यामध्ये सरकारने एक नवीन अजून एक इम्प्लिमेंट केलेला आहे की जिथे तुम्ही तुमचे पेट्रोल डिझेल किंवा सीएनजी व पार्किंग असं तुम्ही थ्रू फास्टॅग करू शकता. ही जी सिस्टम आहे ही नॉर्मली आता कोविडमुळे कॉन्टॅक्टलेस पेमेंट्स आणि डिजिटल पेमेंट्स या दोन्ही उद्देशाने केलेली आहे. फास्टॅग फक्त टोल पुरता मर्यादित राहणार नाही, यापुढे फास्टॅग वॉलेटची सगळी कामं करणार आहे, त्यामुळे फास्टॅग हे तुमचं डिजिटल पाकिट होणार असल्याचं तज्ज्ञ सांगताय. अमोल कवीटकर, साम टीव्ही, पुणे.